हरे कृष्णा श्रीमद् भागवतम स्कंद चौथा अध्याय चोवीसावा अध्यायाचं नाव आहे रुद्र गीत. आपले 48 श्लोक वाचून झालेत आणि आता आपण 49 पासून वाचणार आहोत. तर जे प्राचीन बर्हिषद राजाचे जे पुत्र आहेत 10 पुत्र प्रचेता, ते काय आहेत, तपस्येसाठी आलेले आहेत आणि त्यावेळी तिकडे रुद्र म्हणजे शिवजी अवतरित झाले आणि त्यांनी या प्रचेत्यांना भगवान श्री कृष्णांची ना प्रार्थना कशी अर्पण करायची हे मार्गदर्शन करीत आहे. आता आपण 49वा श्लोक वाचूया. त्यात सुद्धा हे मार्गदर्शन चालू आहे. रुद्रांनी गायलेलं भगवंतांच्या स्तुती प्रीत्यर्थ हे गीत आहे आणि त्यामध्ये भगवंतांचं रूपाचं वर्णन सुरू आहे की किती सुंदर आहेत भगवंत. प्रत्येक भगवंतांचं प्रत्येक अंगाचं वर्णन ते करत आहेत. तर आपण वाचण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हे भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करतोय तो आम्हाला समजू देत. हरी बोल. थँक्यू प्रभुपाद. श्लोक क्रमांक 49 भाषांतर. भगवंतांचे स्कंध सिंहाच्या स्कंधासारखे असून त्यांवर सदैव तेजस्वी अशा माळा, हार आणि खांद्यांवरील पट्टे आहेत. स्कंध म्हणजे खांदा. तर भगवंतांचे खांदे कसे आहेत, सिंहाचे असे जसे रुंद खांदे असतात असे ब्रॉड तसे खांदे आहेत. आणि काय आहे, त्यावर सदैव तेजस्वी अशा माळा आहेत. आता सिंहाला कशी आयाळ असते ना, आयाळ, तसं इथे भगवंतांचं कसं आहे, भगवंतांच्या गळ्यात काय आहे, माळा आहेत, हार आहेत आणि खांद्यावरील पट्टे. पट्टे म्हणजे भगवंतांच्या अंगावर जे उपरणं असतं ना, ते असं छान भरतकाम केलेलं अतिशय सुंदर सजावट केलेलं पट्टे आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्या कंठी भगवंतांच्या कंठावर कौस्तुभ मण्याचे सौंदर्य विराजमान आहे. कौस्तुभ मणी कंठाजवळ असतो, कंठावर तो आहे. आणि श्याम वर्णीय वक्षस्थळावर भगवंत कसे आहेत, निळसर श्याम वर्ण आहे त्यांचा. आणि त्यांच्या छातीवर वक्षस्थळावर भाग्यदेवी लक्ष्मीचं प्रतीक असणार श्री वत्स लांछन आहे. श्री वत्स चिन्ह ते भगवंतांच्या वक्षस्थळावर आहे. या श्रीवत्स चिन्हाच्या शुभ्र तेजस्वी रेखा, आता जे भगवान श्रीकृष्णांच्या वक्षस्थळावर छातीवर जे श्रीवत्स चिन्ह आहे त्याची तुलना काही केली आहे पुढच्या 3 ओळीमध्ये, ते आपण वाचूया. आता या श्रीवत्स चिन्हाच्या शुभ्र तेजस्वी रेखा, श्रीवत्स चिन्ह म्हणजे काय, अशा रेषा आहेत त्या, त्या तेजस्वी रेषा आहेत, शुभ्र तेजस्वी रेषा. सोन्याची परीक्षा घेणाऱ्या अश्मावरील सुवर्ण रेखाच्या सौंदर्याशी मागे टाकतात. आता जर सोनं खरं आहे की खोटं आहे हे पारखण्यासाठी एक मणी, एक हे असतो अश्म, म्हणजे काय, दगड असतो एक प्रकारचा अश्म. तर त्या दगडावर असे ते सोनं असं घासून बघतात आणि ती परीक्षा असते त्याची. तर तो जो अश्म आहे त्याच्यावर ज्या या सुवर्णाच्या रेषा पडतात सोनं घासल्यामुळे, तर त्यामुळे काय आहे, ते ज्या रेखा आहेत ज्या त्या अतिशय सुंदर आहेत त्या रेखा ज्या, पण त्या सुवर्ण रेखांचं सौंदर्याशी काय मागे टाकत, हे भगवंतांच्या वक्षस्थलावरचं जे स्त्रीवत्स चिन्हाच्या ज्या शुभ्र तेजस्वी रेखा आहेत त्या अतिशय जास्त तेजस्वी आहेत, त्या या सुवर्ण रेखांच्या सौंदर्याला मागे टाकतात. इतकंच नव्हे तर या शुभ्र रेखांचे सौंदर्य, शुभ्र रेखा कसल्या आहेत, श्रीवत्स चिन्हाच्या शुभ्र रेखा आहेत, त्यांचं सौंदर्य सोन्याची परीक्षा घेणाऱ्या अश्मासही पराभूत करते. हा जो दगड आहे तो काय आहे, त्याच्यावर जेव्हा सोन्यानी रेषा आखल्या जातात म्हणजे घासून चेकिंग करताना, तपासणी करताना, त्या रेखांमुळे तो दगड आहे ना तोही शोभिवंत दिसायला लागतो. कारण कसा आहे, तो सकाळसर दगड आहे आणि त्याच्यावर ह्या रेषा पडल्यात सोनेरी. पण या श्रीवत्स चिन्हाचं शुभ्र रेखांचं सौंदर्य इतकं जास्त आहे की ते या सोन्याची परीक्षा घेणाऱ्या अश्मालाही पराभूत करतं. म्हणजे त्या दगडापेक्षाही काय आहेत,
ह्या जास्त रेखा अतिशय सुरेख आहेत. तात्पर्य प्रपात समजवतात, सिंहाच्या खांद्यावर असलेली आया नेहमीच अतिशय सुंदर दिसते. त्याचप्रमाणे भगवंतांचे खांदेही सिंहाच्या खांद्यांसारखे दिसत होते. आणि भगवंतांच्या गळ्यातील हार आणि फुलांची माळा तसेच कौस्तुभ मणी या सर्वांनी एकत्रितपणे सिंहाच्या सौंदर्यास मागे टाकले होते. सिंह कसा असतो, असा म्हणतात ना जंगलचा राजा, तसा तो, त्याचंही सौंदर्य मागे टाकलं होतं. भगवंतांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असून ते भाग्यदेवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. सोन्याची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी ज्या काळ्या पाषाणावर सोने घासले जाते तो सोन्याच्या रेषांमुळे नेहमीच सुंदर दिसत असतो. तो पाषाण भगवंतांचे वक्षस्थळ अशा सौंदर्यासही पराभूत करते. काही शंका आहे का पुढच्या श्लोकाला जायचं? जाऊया पुढे. मात्र श्लोक क्रमांक 50 भाषांतर. भगवंतांच्या उदरावरील तीन वळ्या उदरावर तीन वळ्या असल्यामुळे ते सुंदर दिसत आहे. आता आपण बघा एक चित्र पाहिलं होतं भगवान श्री, तुमच्याकडे कोणतं चित्र आहे ते मला सांगा. कारण हे जे एक तर आपण पाहिलं होतं की राधा कृष्ण बसलेत आणि गोपी त्यांची सेवा करतात आणि त्याच्या बाजूचं चित्र आहे ते एका, माझ्याकडे दोन हे आहेत, एक जुनं भागवतमय आणि नवीन ग्रंथ आहे. तर त्यात जुन्यामध्ये गोप बालक सगळे बसलेत आणि भगवंत मध्ये सगळे म्हणजे प्रसाद खातायत ते चित्र आहे. आणि माझं हे नवीन पुस्तक आहे ना, त्यात एकटे कृष्ण दाखवलेले आहेत जे बासरी वाजवतात. तेच आहे का तुमच्याकडे? तर ते जर चित्र क्लिअर असेल ना तर भगवंतांचं बघा, हा हार पोटाजवळ जातो तिकडे, भगवंतांचं नाभी कमळ आणि असे असं छोट्याशा अशा रेषा, म्हणजे काय भगवंत कसे, भगवंतांचं पोट कसं प्लेन आहे, म्हणजे असं काय खूप मोठं ढेरपोटे असे नाही भगवंत, बरोबर, पण अतिशय नाजूक असे जेव्हा ते वागतात किंवा बसतात तेव्हा काय अशा रेषा पडतात, त्या वलयांचं त्याचं वर्णन आता केलेलं आहे की ज्या भगवंतांच्या उदरावर ज्या तीन वळ्या आहेत ते सुंदर दिसतात. तसेच ते गोलाकार असल्यामुळे, हे उदर पोट कसं असतं, गोल आकाराचं असतं, त्यामुळे ते पिंपळाच्या पानासारखं दिसत असून भगवंत जेव्हा श्वासोच्छवास घेतात तेव्हा त्या तेव्हा वळ्यांच्या हालचाली अत्याधिक आकर्षित दिसतात. भगवंतांच्या नाभीतील वेटोळे इतके खोल आहेत की त्यामुळे संपूर्ण विश्वाचा उगम येथून झालेला असून पुन्हा ते याच ठिकाणी विलय होऊ इच्छित असल्याचे दिसते. म्हणजे नाभीतन काय भगवंतांचं कमळ निघतं आणि त्यातच विश्वाचा सगळा उगम होतो. तर ते इतकं नाभी सुंदर आहे भगवंतांची की ते अख्खं जे विश्व आहे ते काय पुन्हा त्याच ठिकाणी विलीन होऊ इच्छित असं दिसतं. इतकं सुरेख नाभी खोलगट आहे भगवंतांची. तात्पर्यात प्रपात सांगतायत, भगवंतांच्या नाभीमधून कमळाचा उगम होतो आणि त्यापासून विश्वाचा जन्म होतो. ब्रह्मदेव या कमळाच्या शिरोभागी असून अखिल विश्वाची रचना करतात. जे जे कमळ निघतं त्यावर ब्रह्माजी प्रकट झालेत आणि ते काय करतात, या देठामध्ये, कमळाच्या देठामध्ये अखिल विश्वाची रचना करतात. भगवंतांची नाभी इतकी खोल आणि वलयांकित आहे की भगवंतांच्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन संपूर्ण विश्व पुन्हा नाभीमध्ये विलीन होऊ इच्छित आहे असे दिसते. अशा रीतीने वर्णन करून तुलना करून भगवंतांच्या एक एक प्रत्येक अंगांच्या सौंदर्य वर्णन शिवजी वर्णन करत आहेत. भगवंतांच्या देहाचे सविस्तर वर्णन उपरोक्त श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे. भगवान शिवांनी आपल्या प्रार्थनेमध्ये भगवंतांच्या शारीरिक सौंदर्याचे जे वर्णन केलेले आहे ते निराकारवाद्यांना समजू शकत नाही. जे निराकारवादी आहेत ते जाणू शकत नाहीत कारण ते म्हणतात भगवंत म्हणजेच परम सत्याला नाही आकार, नाही रंग, नाही रूप, त्यामुळे ते हे सगळं वर्णन समजू शकत नाही.
आहेत. निराकारवादी साधक जरी सतत भगवान शिवांची उपासना करण्यात मग्न असले, निराकारवादी साधक काय या शिवजींची उपासना करतात, तरी भगवान शिवानी भगवान विष्णूंच्या शारीरिक सौंदर्याच्या संदर्भात रचलेली स्तुती ते निराकारवादी जाणू शकत नाहीत. कारण की काय आहे, त्यांचा ह्याच्यावर विश्वासच नाही आहे, त्यामुळे ते हे काही जाणू शकणार नाहीत. भगवान विष्णू शिव वीरींची नूतन, भागवतम मधल्या हे श्लोकाचं सांगतायत 11.5.33. तर भगवंतांना काय म्हटलं जातं, शिव विरीची नूतम, म्हणजे काय, शिव म्हणजे शिवजी, विरींची म्हणजे ब्रह्माजींचं एक नाव आहे, आणि नूतम नूतम म्हणजे नमन करतात भगवंतांना, शिवजी आणि ब्रह्माजी नमन करतात, असे भगवंत कसे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. तर या ह्याचा शब्दाचा अर्थ प्रभुपाद पुढे सांगतात की कारण हे असं श्लोक लिहिलंय, म्हणजे काय आहेत हे भगवंत कसे आहेत ह्या श्लोकामध्ये सांगितलंय 11.5.33 मध्ये, की भगवान शिव आणि ब्रह्मदेव त्यांची म्हणजे भगवान विष्णूंची नित्य आराधना करीत असतात, इतके भगवंतांची महानता आहे. पण हे जे निराकारवादी लोक आहेत तेही महानता जाणू शकत नाही. काही शंका आहे तर विचारानंतर पुढच्या श्लोकाला जाऊया. जाऊया पुढे श्लोक क्रमांक 51. भगवंतांच्या कटीचा अधोभाग श्यामवर्णीय असून पितांबराने आवृत्त आहे. तर भगवंतांचा रंग कसा आहे, श्यामवर्णीय आहे, आणि त्यांच्या कंबरेवर काय बांधलेला आहे, पिवळा पितांबर, म्हणतात ना पित अंबर. अंबर या शब्दाचा एक अर्थ आहे आकाश, आणि दुसरा अर्थ काय आहे, वस्त्र, रेशमी वस्त्र. तर भगवंताने पिवळा पितांबर नेसलेला आहे, त्यामुळे काय, भगवंतांचा जो कंबर आहे तिकडे सुरेख पितांबर आहे घातलेलं, आणि या पितांबरावर सुवर्णमय मेखला आहे, अतिशय सुंदर सोनेरी कंबर पट्टा आहे. त्यांचे एक समान असणारे, आता भगवंतांचा कंबरेच्या खालचा भाग कसा आहे ते सगळं सांगताय. भगवंतांचे जे चरण कमल आहेत ते कसे आहेत, एक समान सुंदर आहेत. भगवंतांच्या पोटऱ्या, मांड्या आणि गुडघे अतिशय सुंदर आहेत, अतिशय रेखीव आहेत. खरोखरच भगवंतांचे संपूर्ण शरीर सुदृढ आहे. तात्पर्य, भगवान शिव भागवतात 6.3.20 उल्लेख करण्यात आलेल्या 12 श्रेष्ठ अधिकारी पुरुषांपैकी एक आहेत. शिवजी कोण आहेत, 12 महाजनांपैकी एक आहेत. महाजनांबद्दल कुठच्या 6व्या स्कंदामध्ये भागवत मध्ये सांगितलंय, यमराज जी 12 भागवत 12 महाजनांबद्दल सांगतात, तर ते ही सगळी नावं आहेत 12 महाजनांची. आणि तो श्लोक पण आहे ना तो असाच आहे, तर तुम्ही हे वाचत जा, मी ते श्लोक म्हणून दाखवते तुम्हाला. हा, तुम्हाला म्हणजे पाठ करायचं असेल तरी तो आरामात होऊ शकतो. तो श्लोक असा आहे, स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनू प्रल्हाद जनको भीष्म बली वैयासखी वयम, असं आहे. वैयासखीचं इथे काय दिलंय, वैयासखी किंवा शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामींचं एक नाव आहे वैयासखी. आणि शेवटी दिलाय आणि यमराज. वयम, यमराज म्हणतात हे 11 जण, आणि वयम म्हणजे मी, असे आम्ही 12 महाजन आहोत. आणि महाजनांबद्दल म्हणतात, महाजन येन गतास पंथा, म्हणजे जो महाजन आहे ते म्हणजे काय आहे, ते भगवंतांचे महान भक्त आहेत, आणि ते ज्या मार्गांनी त्यांनी भक्ती केली आहे, जसे गेले आहेत, त्याच मार्गाचं अनुसरण आपण केलं पाहिजे, अनुगमन केलं पाहिजे. सामान्यपणे भगवान शिवांची उपासना करणाऱ्या निराकारवाद्यांनी उपरोक्त वर्णनाद्वारे भगवंतांच्या अलौकिक सच्चिदानंद विग्रहाविषयी ज्ञान प्राप्त करून घ्यावे. प्रभुपाद काय म्हणतात, ही सगळ्या प्रार्थना शिवजींनी अर्पण केल्यात, आणि शिवजींची जे उपासना करणारे आहेत निराकारवादी, त्यांनी हे भगवंतांचं जे अलौकिक, अलौकिक म्हणजे अलौकिक म्हणजे भौतिक, अलौकिक म्हणजे दिव्य आध्यात्मिक, असं सच्चिदानंद विग्रह विषयीचं ज्ञान आहे,
चित आनंद, सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे आनंदमय, विग्रह आहे, रूप आहे. निराकारवादी म्हणतात आकार नाही, रूप रंग नाही, पण हे कसे आहेत, भगवंत विग्रह आहेत. यांविषयीचे ज्ञान त्यांनी प्राप्त करून घ्यावे. इथे भगवान शिव इतरांवर कृपा करण्यासाठी भगवंतांच्या देहाचे सविस्तर वर्णन करीत आहेत. हे काय ते तो माहिती आहे, ते वैष्णवांना यथा शंभू त्यांना माहिती आहे, पण इतरांना पण माहिती पाहिजे की भगवंत कसे आहेत, म्हणून ते असे पूर्ण सविस्तर वर्णन करत आहेत. म्हणून भगवंतांना रूप व आकार नाही हे निराकारवाद्यांचे मत कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणे शक्य नाही. इतकं सुंदर डिटेल वर्णन असलेल्या भगवंतांना आकार नसणं सांगणं हे हा जो विचार आहे तो आपण कधीच स्वीकारू शकत नाही. काही शंका आहे तर विचारा, नाही तर पुढच्या श्लोकाला जाऊया. पुढे श्लोक क्रमांक 52. शिवजी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करताय. आता आपण एकदम जे भागवतम ग्रंथाचं एकदम शेवटचं पान आहे त्यात आपण चित्र बघितलं होतं, आठवतं तुम्हाला, की शिवजी बसलेत आणि समोर प्रचेत आहेत हात जोडून आणि वरती श्रीकृष्णांचा फोटो आहे असं आपण पाहिलं होतं, आठवतं तुम्हाला? हो हो. हवं तर तुम्ही या चित्रांमध्येही बघू शकता. आपण जे श्रीकृष्णांचं आता चित्र बघितलं, त्यानंतर एक चित्र आणखीन राधा कृष्णाचं आहे माझ्याकडे, आणि त्याच्या पुढचं चित्र आहे ते शिवजी एका दगडावर बसलेत आणि त्यांच्या हातात हे आहे त्रिशंग, काय म्हणतात त्याला, त्रिशूळ ना, ते आहे. आणि इथे प्रचेता हात जोडून उभे आहेत आणि वरती भगवंत आहेत आणि त्या भगवंतांबद्दल शिवजी सांगतायत. तर आता 52 श्लोकाचं भाषांतर वाचूया आपण. हे प्रभो, हे भगवान श्रीकृष्ण, तुमचे चरण कमल अत्यंत सुंदर आहेत आणि ते शरद ऋतूतील कमळाच्या उमलत्या पाकळ्यांसमान दिसतात. भगवंतांचे चरण कमल, चरण कमल, कमलाची उपमा दिलेली आहे. तर कसे आहेत, शरद ऋतूत जे कमळ उगवतात ना, त्या कमळांच्या उमलत्या पाकळ्यांसारखे दिसतात. इतकंच नव्हे तर तुमच्या चरण कमलांच्या नखांपासून इतके असीम तेज उत्सर्जित होते की त्यामुळे बद्ध जीवांच्या अंतःकरणातील अंधकार त्वरित नष्ट होतो. भगवंतांचे जे चरण कमल आहेत त्याला नख आहे, त्या नखातनं असीम तेज, सीमा म्हणजे काय, सीमित, लिमिटेड, असीम म्हणजे काय, अनलिमिटेड, त्याला काय आहे म्हणजे सीमा नाही असे सतत भगवंतांच्या चरणाचे जे नख आहेत, चरण कमलाचे नख, त्यातनं असीमित तेज उत्सर्जित होत असतं, बाहेर पडत असतं. तर ते तेज बद्ध जीवाच्या अंतःकरणाचा अंधकार त्वरित नष्ट करतो. हे नाथ, भक्तांच्या हृदयातील अंधकार सदैव नष्ट करणारे तुमचे रूप कृपया मला दाखवा. शिवजी काय म्हणतात, भगवंता तुम्ही कसे आहात, तुमचं असं इतकं सुंदर रूप आहे, तुम्ही काय करता, भक्तांच्या हृदयामधला अंधकार सदैव नष्ट करता, असं रूप मला दाखवा. हे स्वामी, तुम्ही काय आहात, स्वामी आहात आणि मी तुमचा एक सेवक आहे, दास आहे, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. शिवजी जरी काय महादेव असले तरी ते जाणतात मी कोण आहे, भगवंतांचा एक दास आहे, सेवक आहे आणि भगवंतांची सदैव भक्ती करणं हे माझं कर्तव्य आहे, ते जाणतात. हे स्वामी, तुम्ही सर्व प्रत्येकाचे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहात. भगवंतांना नेहमी म्हटलं जातं कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण काय आहेत, जगद्गुरु आहेत, त्यामुळे अख्खं जग त्यांना वंदन करतो. म्हणून तुम्ही प्रत्येकाचे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहात आणि म्हणून आध्यात्मिक गुरूंच्या रूपाने तुम्ही अज्ञान अंधकाराच्या आवरणाखाली असलेल्या सर्व बद्ध जीवांना प्रबुद्ध करू शकता. तुम्ही आध्यात्मिक गुरु आहात आणि तुम्ही काय करू शकता, त्या रूपाने सगळ्यांच्या हृदयात जे अज्ञानाचा अंधकार आहे, जी सगळे बद्ध जीव काय आहेत अज्ञानाच्या अंधकाराखाली हे गेले, झाकले गेलेले आहेत,
तर त्यांना काय तुम्ही प्रबुद्ध करू शकता, त्यांना ज्ञान प्रदान करू शकता. आपण हे वाचतो ना आपली चतुश्लोकी भगवद्गीता, त्यात भगवंत म्हणतात ना, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञान अजमतमः नाश्यम्यात्म भावस्तो ज्ञान दीपेन भास्वता. काय करतो, जे भक्त आहेत ते माझी भक्ती करतात, त्यांच्यावर मी कृपा करतो आणि त्यांच्या हृदयात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतो आणि सगळा अज्ञानाचा अंधकार नाश करून टाकतो. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, भगवान शिवानी आतापर्यंत भगवंतांच्या विभिन्न अवतारांचे सॉरी विभिन्न अवयवांचे अधिकृतपणे वर्णन केलेले आहे. का अधिकृतपणे? कारण त्यांनी भगवंतांचं दर्शन घेतलेलं आहे, शिवजींना माहिती आहे. अनेक लोक अशी कोणा कसलीही वर्णन करतात, आपल्याला माहित नाही की त्यांनी त्यांना काही ते ज्ञान आहे की नाही. अनेकदा लोक कल्पनेने काही सांगतात, पण शिवजी कसे आहेत, वैष्णवानाम यथा शंभू आहेत. त्यामुळे त्यांनी जे वर्णन केलंय ते कसं आहे, अधिकृत आहे, ऑथेंटिक आहे. आता ते भगवंतांचे चरण कमल पाहू इच्छित होते. शिवजींना आता भगवंतांच्या चरण कमलांचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. भक्त जेव्हा भगवंतांचे दिव्य रूप पाहू इच्छितो तेव्हा तो त्या रूपाच्या ध्यानाचा प्रारंभ भगवंतांच्या चरण कमलांच्या दर्शनाने करतो. जेव्हा जेव्हा भक्ताची इच्छा आहे की मला भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे, तेव्हा तो कुठून दर्शन घेतो, चरण कमलापासून. आपण बघा, मंदिरात जातो तेव्हा भगवंतांच्या फोटोचं दर्शन घेतो, तेव्हा चरण कमलापासून बघायला सुरुवात केली पाहिजे. आता भागवत म्हणजे भगवंतांचे दिव्य ध्वनिमय रूप आहे. हे जे भागवत आहे आपल्या हातामध्ये, त्याचे 12 स्कंद आहेत. त्याची काय, भागवतमला काय म्हटलं जातं, भगवंतांचं दिव्य ध्वनिमय रूप आहे. सगळे भागवत मध्ये काय दिलेलं आहे, भगवंतांचं नाम रूप गुण लीला, भगवंतांचे अवतार, त्यांच्या लीला, भगवंतांचे भक्त, त्यांच्याबद्दल अशा रीतीने काय आहे, हे सगळं दिव्य आपल्याला ज्ञान आहे ते मिळतंय. ध्वनी रूपातनं ते आपल्याला मिळतं आहे. आणि भागवतांचे जे 12 स्कंध आहेत त्यांची विभागणी भगवंतांच्या दिव्य देहाला अनुसरून केली जाते. म्हणजे भगवंतांचा देह असं म्हटलं जातं की असा देह आहे समोर उभा, आणि मग हे भागवतांचे जे स्कंध आहेत ते त्याची विभागणी केली आहे. तर भागवतांचा जो पहिला आणि दुसरा स्कंध आहे ते काय आहे, भगवंतांचे दोन चरण कमल आहेत असं म्हटलं जातं. तर आता बघूया हा आपण, पहिला स्कंध आणि दुसरा स्कंध हे काय आहेत, भगवंतांचे दोन चरण कमल आहेत. मग तिसरा आणि चौथा स्कंध आहे ते काय आहेत, भगवंतांच्या मांड्या हा ते आहेत. आणि भगवंतांची जी नाभी आहे, बेंबी नाभी नेवल म्हणतात त्याला, तो पाचवा स्कंध असं म्हटलं जातं. आणि भगवंतांची जी छाती आहे वक्षस्थल ते काय आहे, सहावा स्कंध. मग भगवंतांचे दोन बाहू आहेत त्यांना सातवा आणि आठवा स्कंध असं म्हटलं जातं. आणि जो भगवंतांचा कंठ आहे मान कंठ तो नववा स्कंध त्याची तुलना केली आहे. आणि जो दहावा स्कंध आहे त्याची विभागणी कशी केली आहे, ते त्याला म्हटलं जातं भगवंतांचा चेहरा, लोटस फेस म्हणजे मुख कमल पण म्हणू शकतो चेहरा. आणि 11वा स्कंध आहे ते भगवंतांचं कपाळ आहे असं म्हटलं जातं. आणि 12वा स्कंध आहे ते भगवंतांचं मस्तक म्हणजे डोकं असं म्हटलं जातं. आपण एकदा रिव्हिजन करूया, पहिला दुसरा स्कंध आहे ते भगवंतांचे दोन चरण कमल आहेत, तिसरा चौथा आहे ते भगवंतांच्या मांड्या आहेत, मग पाचवा स्कंध आहे ती भगवंतांची नाभी आहे, सहावा स्कंध आहे ते भगवंतांचं छाती आहे वक्षस्थल, सातवा आठवा आहे ते भगवंतांचे बाहू आहेत, नववा आहे ते भगवंतांचा कंठ आहे, दहावा आहे ते भगवंतांचं चेहरा आहे मुख कमल, नंतर 11वा आहे ते भगवंतांचं कपाळ आहे, आणि 12वा आहे तो भगवंतांचं मस्तक हा डोकं ते आहे. तर अशा तऱ्हेने काय आहे, भगवंतांच्या दिव्य देहाला अनुसरून हे भागवतांच्या 12 स्कंदांची विभागणी केली आहे.
म्हणून मनुष्याने प्रथम भगवत चरणांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा असे भगवान शिवांनी येथे सुचविले आहे. शिवजी काय म्हणतात, म्हणून काय भगवंतांचं चरण कमल दर्शन घ्यायचंय. याचा अर्थ असाही होतो की प्रभुपाद म्हणतात एखादा भागवताच्या अध्ययनाविषयी गंभीर असेल तर त्याने पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदाच्या लक्षपूर्वक अध्ययनाने प्रारंभ करावा. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल भगवंतांविषयी डिटेल तर काय आहे, पहिला आणि दुसऱ्या स्कंदापासून सुरुवात करावी. भगवंतांच्या चरणकमलांच्या सौंदर्याची तुलना शरद ऋतूत उमलणाऱ्या कमळाच्या पाकळ्यांशी करण्यात आली आहे. चरणकमलांची तुलना कशी केली आहे, सौंदर्याची तुलना शरद ऋतूत जे कमळाच्या पाकळ्या असतात. नैसर्गिक नियमानुसार शरद ऋतूमध्ये नद्या आणि सरोवरांतील गढूळ पाणी पूर्णपणे स्वच्छ होते. पहिले कसं असतं, वर्षा ऋतू येतो उन्हाळ्यानंतर, त्यामुळे काय आहे सगळं एकदम जमीन कोरडी असते आणि खूप पाऊस पडतो त्यामुळे सगळं गढूळ असतं. पण वर्षा ऋतू संपतो आणि मग शरद ऋतू येतो त्यावेळी काय आहे सगळं स्वच्छ झालेलं आहे, त्यामुळे कसं आहे गढूळ पाणी राहिलेलं नाही. त्यावेळी काय होतं ते वाचते पुढे. अशा वेळी सरोवरातील उमलती कमळे अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. वर्तमान श्लोकामध्ये कमळाची तुलना भगवंतांच्या चरणांशी तर कमळाच्या पाकळ्यांची तुलना भगवंतांच्या चरणांच्या नखांशी केलेली आहे. जे का पाकळ्या आहेत त्या काय कशा आहेत, भगवंतांचे चरण कमलांचे नख भगवंत कमळाच्या पाकळ्यासारखे आहेत. भगवंतांच्या चरणाची नखे अत्यंत तेजस्वी आहेत आणि याचे अनुमोदन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आलेले आहे. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की आनंद चिन्मय सदुज्वल विग्रहस्य. भगवंतांच्या दिव्य देहाचा प्रत्येक अवयव आनंद चिन्मय सदुज्वल आहे. म्हणजे कसं आहे, भगवंत पुढे प्रभुपाद सांगतायत म्हणून भगवंतांचा त्यांचा प्रत्येक अवयव शाश्वत दृष्ट्या तेजस्वी आहे. आनंदमय तर आहेत पण कसं आहे चिन्मय आहे, चित्तमय. भगवंत कसे आहेत, ज्ञानमय आहेत आणि सद उज्ज्वलस्य अतिशय उज्ज्वल आहे. असं आहे का की थोडा वेळ उज्ज्वल राहिला आणि बंद झालं तर तेज नाही, ते शाश्वत आहे, ते तेज सतत शरीरातनं भगवंतांच्या निघत असतं. म्हणून दिलंय शाश्वत दृष्ट्या तेजस्वी आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश या भौतिक जगातील अंधकार नष्ट करतो त्याचप्रमाणे भगवंतांच्या शरीरापासून उत्सर्जित होणारा प्रकाश बद्ध जीवांच्या अंतःकरणातील अंधकार त्वरित नष्ट करतो. असं सांगितलं, तुलना केली आहे. सूर्यप्रकाश जसा सूर्य उगवतो तसं भौतिक जगत अंधकारामध्ये बुडलेलं आहे, पण जसा सूर्य उगवला सगळा अंधकार नष्ट होतो तसंच भगवंतांच्या शरीरामधून हा जो उत्सर्जित होणारा प्रकाश आहे तो काय भगवान बद्ध जीव जो आहे त्याचं अंतःकरण आहे हृदय, त्यातला जो अंधार आहे तो त्वरित नष्ट करतो. दुसऱ्या शब्दात दिव्य विज्ञान जाणून घेण्याविषयी आणि दिव्य भगवत रूप पाहण्याविषयी गंभीर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सर्वप्रथम भागवताच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदाचा अभ्यास करून भगवंतांचे चरण कमल पाहण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना ज्यांना काय इच्छा आहे, दिव्य विज्ञान जाणून घ्यायचं आहे, नंतर दिव्य भगवत रूप पाहण्याविषयी गंभीर आहे, खरंच आम्हाला भगवंतांचं दर्शन घ्यायचंय अशी इच्छा आहे, तर त्यांनी काय करावं, प्रथम भागवतांचा पहिला आणि दुसऱ्या स्कंदाचा अभ्यास करावा आणि भगवंतांचे चरण कमल पाहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हे स्कंद जेव्हा आपण नीट अभ्यासू तेव्हा भगवंतांचे चरण कमल दर्शन घेण्याचा आपल्याला लाभ मिळतो. भगवत चरण अरविंदांचे दर्शन झाल्यानंतर, म्हणजे काय भगवत चरण अरविंद म्हणजे कमळ, म्हणजे भगवंतांचे चरण कमलांचं दर्शन झाल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणातील सर्व प्रकारचे संशय आणि भय नष्ट होते. म्हणजे हे दोन स्कंद आहेत पहिला आणि दुसरा, ते जेव्हा आपण नीट वाचू अभ्यास करून, असं नाही फास्ट 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 असं नाही, एकदम नीट अभ्यास करून जेव्हा वाचू
तेव्हा काय होणार, आपल्याला भगवंतांचं चरणाचं दर्शन झालंय असं होतं. आणि त्यावेळी काय होतं, आपले जे अंतःकरणात जे काही संशय आहेत, जे काही भय आहे, ते सगळं नष्ट होणार. आध्यात्मिक प्रगती करायची असल्यास मनुष्याने भयमुक्त होणे अनिवार्य आहे. भयातनं मुक्त झाल्यावर काय होतं, आध्यात्मिक प्रगती होते असे भगवद्गीतेत म्हटले आहे. अभयम सत्व संशुद्धी, भगवद्गीतेचा 16.1 हा श्लोक आहे. भय हा भौतिक कार्यामध्ये आसक्त झाल्याचा परिणाम आहे. भय काय येतं, कारण भौतिक कार्यामध्ये आसक्त झाल्याचा परिणाम आहे भय. बघा आता मला काहीतरी हवंय तर नेहमी मी एखादं त्यासाठी कार्य करते, पण ते मिळेल का नाही, मिळेल का नाही हे सारखं मला भय आहे. मिळालं तर ते माझ्याकडे राहील की नाही, राहील की नाही याचं भय आहे. कोणी मागणार तर नाही ना याचं भय. कोणी थोड्या वेळासाठी मिळलं तर ते खराब करून तर परत देणार नाही ना याचं भय. अशा रीतीने काय आहे, मनुष्य भौतिक कार्यामध्ये आसक्त झाल्याचा परिणाम काय आहे, भय आहे. भागवतात 11.2.37 मध्ये म्हटले आहे, भयम द्वितीया अभिनिवेशतः स्यात्. भय ही देहात्म बुद्धीची निर्मिती आहे. का भय येतं, कारण स्वतःला आपण जेव्हा शरीर समजतो तेव्हा आपल्याला काय होतं, भय वाटायला लागतं. कारण शरीर आहे, मग तो भौतिक कार्य करणार काहीतरी आसक्ती करून, आणि मग त्याला त्या वस्तूबद्दल सतत भय वाटत राहतं. जसं मी आधीच एक्सप्लेन केलं तसं, वर्णन केलं तसं. जोपर्यंत मनुष्य मी म्हणजे भौतिक शरीर आहे या विचारामध्ये लीन झालेला आहे, मग्न झालेला असतो, तोपर्यंत भयभीत असतो. तर सारखी भीती वाटत असते, मी मरणार तर नाही ना, अरे बापरे असं तसं, कोरोना वाला झाला तर काय होईल, अशा तऱ्हेने जो शारीरिक स्तरावर आहे तिथपर्यंत भयभीत राहील. आणि ज्या क्षणी तो या भौतिक संकल्पनेतून मुक्त होतो, जेव्हा त्याला कळतो की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, आत्मा कसा आहे, सच्चित आनंदमय आहे, आत्मा शाश्वत राहणार आहे, त्याला काय मृत्यू नाही आहे, मी ज्ञानमय आहे, मी आनंदमय आहे, मी भगवंतांचं एक लेकरू आहे, काही कारणासाठी मी इकडे आलोय, पण आता भक्ती करून मी तर भगवंतांकडे परत जाणार आहे. तर अशा तऱ्हेने जेव्हा त्याला समजतं तेव्हा तो भौतिक संकल्पना आहे शारीरिक स्तराची, त्यातनं तो मुक्त होतो. आणि तत्क्षणी तो ब्रह्मभूत अर्थात आत्मसाक्षात्कारी होऊन त्वरित निर्भय होतो. त्याला आता कसलंही भय राहत नाही. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा, भगवद्गीतेचा 18.54 श्लोक प्रभुपाद सांगतायत, निर्भय झाल्याविना मनुष्य आनंदी होऊ शकत नाही. हा जो ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा आहे तो काय आहे, त्याला तो जाणतो, आत्मसाक्षात्कार होतो, भक्ती करायला लागतो आणि मग तो प्रसन्न होतो. तेव्हा काय आहे, निर्भय झाल्याशिवाय तो आनंदी होऊ शकत नाही. आणि निर्भय कधी होणार, जेव्हा तो शारीरिक स्तरावरून बाहेर पडून आत्मसाक्षात्कारा त्या स्तरावर येणार. तेव्हा भक्त निर्भय आणि सदैव प्रसन्न असतात, कारण ते निरंतर भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करीत असतात. काय म्हटलं जातं भक्तांना, निर्भय. म्हणून एक वाक्य एक भक्त सांगत होते की कृष्ण भक्त बिंदास्त अतएव शांत, असं पण म्हणतात. किंवा काही जण म्हणतात कृष्ण भक्त बिंदास्त आणि मायादास सदा उदास, असं पण म्हणतात. भक्त निर्भय आणि सदैव प्रसन्न असतात, कारण ते निरंतर, निरंतर म्हणजे काय, अंतर न देता कंटिन्यू सतत भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करीत असतात. एक तर नामस्मरण करत असतात भगवंतांविषयी, काहीतरी श्रवण कीर्तन स्मरण असं करत असतात. त्यामुळे काय, ते निरंतर भगवंतांची सेवा करत असतात, भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करीत असतात. असंही म्हटले आहे की भागवतामध्ये 1.2.20 मध्ये, एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. भगवत भक्ती योगाचे आचरण केल्याने मनुष्य भयमुक्त आणि प्रसन्न होतो. भगवान त्याची भक्ती करायला सुरुवात केल्यावर मनुष्य भयातनं मुक्त होतो, आणि भयमुक्त झाल्यामुळे काय होतो, तो
प्रसन्न होतो, भगवंतांशी जोडला जातो तो. मनुष्य जोपर्यंत निर्भय आणि प्रसन्न होत नाही तोपर्यंत तो भगवत विज्ञान जाणू शकत नाही. भगवंतांचं विज्ञान जाणू शकायला त्याचं मन तर स्थिर पाहिजे ना. भयभीत असेल तर मन स्थिर नाही, मन स्थिर नाही तर तो काय जाणणार, बरोबर. म्हणून सांगितलंय की जोपर्यंत निर्भय आणि प्रसन्न होत नाही तोपर्यंत तो भगवत विज्ञान जाणू शकत नाही. भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. या भौतिक जगातील भयापासून पूर्णपणे मुक्त झालेल्या व्यक्तीचा निर्देश या श्लोकामध्ये केलेला आहे. अशा रीतीने मुक्त झालेली व्यक्ती खऱ्या अर्थाने भगवत रूपाची दिव्य वैशिष्ट्ये जाणू शकते. कस काय दिलंय, जे मुक्त झालेले आहेत, मुक्त कशापासून मुक्त झालेले आहेत, भयापासून भौतिक जगतातील. तर अशी जी व्यक्ती आहे ती खऱ्या अर्थाने भगवंतांचं जे रूप आहे त्याची दिव्य वैशिष्ट्य आहेत ती जाणू शकते. म्हणून भगवान शिवांचा सर्वांना भगवत भक्ती योग आचरणात आणण्याचा उपदेश आहे. शिवजी कोण आहेत, वैष्णवानाम यथा शंभो आहेत. त्यामुळे ते काय उपदेश करतात, सर्वांनी भक्तियुगाचं आचरण करावं. पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट करण्यात येईल की भगवत भक्ती केल्याने मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होऊन आध्यात्मिक आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. आपण जेव्हा आणखीन पुढील श्लोक वाचू तेव्हा आपल्याला समजेल की भगवत भक्ती केल्याने काय होतो, मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होतो. इथे भौतिक जगतात मनुष्य जीवात्मा आलाय तो बद्ध अवस्थेत आहे, जशी तो भक्ती करायला लागतो भयमुक्त होतो प्रसन्न होतो तेव्हा काय होतो, तो भक्तीमुळे मुक्त होतो खऱ्या अर्थाने. आणि मग आध्यात्मिक आनंद जो आहे भक्ती भगवंतांची सेवा केल्यामुळे, भक्ती केल्यामुळे, स्मरण कीर्तन जप हे सगळं केल्याचा जो आध्यात्मिक आनंद आहे तो उपभोग घेऊ शकतो, त्याचा तो उपभोगू शकतो. असेही म्हटले आहे की ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. भगवंत परम श्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहेत. भगवंताला काय म्हटलं जातं, कृष्ण मंदे जगद्गुरु, सर्वश्रेष्ठ ते आध्यात्मिक गुरु आहेत. आणि त्यांचा अधिकृत प्रतिनिधी देखील आध्यात्मिक गुरु असतो. आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना काय म्हटलं जातं, भगवंतांचे ते अधिकृत प्रतिनिधी आहे. भगवंत आपल्या चरण कमलांच्या नखांच्या तेजाने भक्ताच्या अंतःकरणातून भक्ताला प्रबुद्ध करतात. जसा भक्त जो आहे तो भक्तीचा स्वीकार करतो, भगवंत काय आहेत, भगवंत तर प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपात आहेतच, तर भगवंत त्या भक्ताच्या अंतःकरणात काय करतात, भगवंतांचे जे चरण कमल आहे त्याच्या नखाचं तेज प्रकाशामुळे भक्ताचं अंतःकरण आहे ते अज्ञान निघून जातं. अहम अज्ञानजम तमहा, मी काय ते सगळं नष्ट करतो आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतो. तशा रीतीने भगवंत भक्ताच्या अंतःकरणातून त्याला ज्ञान प्राप्त करतात, आध्यात्मिक ज्ञान प्रबुद्ध करतात. आणि त्यांचा अधिकृत प्रतिनिधी, भगवंतांचा अधिकृत प्रतिनिधी कोण आहेत, आपले आध्यात्मिक गुरु. ते आध्यात्मिक प्रतिनिधी, अधिकृत प्रतिनिधी असलेला आध्यात्मिक गुरु भक्ताला बाहेरून प्रबुद्ध करतो, बाहेरून मार्गदर्शन भक्ताला आध्यात्मिक गुरु करतात. अशा रीतीने आतून भगवंत आणि बाहेरून भगवंतांचाच प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु, हे दोन्ही या भक्ताला मार्गदर्शन मिळत राहतात. केवळ भगवंतांच्या चरण कमलांचे चिंतन करून आणि आध्यात्मिक गुरूंकडून सतत मार्गदर्शन घेऊन मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. एक तर काय, हृदयातनं भगवंत आणि बाहेरून आध्यात्मिक गुरु, या दोघांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक जीवनामध्ये भक्त प्रगती करून घेऊ शकतो आणि तथा वैदिक ज्ञान जाणून घेऊ शकतो. वैदिक ज्ञान जाणून घेण्यासाठी तो काय होतो, तयार होतो, त्याला
समजायला लागतो, जाणीव व्हायला लागते की आता मला शारीरिक स्तरातलं काही करायचं नाही, तो त्या गोष्टीपासून अनासक्त होतो आणि भगवंतांचे ज्या दिव्य नाम रूप गुण लीला ह्या सगळ्यांकडे काय तो आसक्त व्हायला लागतो आणि असं त्याला रस वाटायला लागला की तो वैदिक ज्ञान व्यवस्थितरित्या घेऊ शकतो. यस्य देवे परार भक्ती यथा देवे तथा गुरोर तस्य ते कथिता ह्यर्थ प्रकाशन्ते महात्मनः. वेद सांगतात श्वेताश्वर उपनिषद, हे काय सांगतं श्वेताश्वर उपनिषद आहे ते 6.23 मध्ये म्हणतं की ज्याची भगवंतांच्या चरण कमलांवर तसेच आध्यात्मिक गुरूंवर अटळ श्रद्धा आहे त्यालाच वेदांचा वास्तविक अर्थ प्रकट होतो. जर वेद समजून घ्यायचे तर काय हवं, भगवंतांच्या चरण कमलांवर अटळ श्रद्धा आणि दुसरी श्रद्धा भगवंत आध्यात्मिक गुरूंवर, अशी दोघांवर जर श्रद्धा आहे तरच त्या व्यक्तीला वेदांचा वास्तविक अर्थ प्रकट होतो. काही शंका आहे तर विचारा, नाही तर पुढे जाऊया. जाऊया पुढे म्हणतात श्लोक क्रमांक 53. शिवजी भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करतायत. हे प्रभो, आपले अस्तित्व शुद्ध करून घेण्याची इच्छा असणाऱ्या मनुष्यांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे सदैव तुमच्या चरण कमलांचे ध्यान करणे अति आवश्यक आहे. ज्याला काय अस्तित्वचं शुद्धीकरण करून घ्यायचंय स्वतःचं, त्या मनुष्याने भगवंतांच्या चरणाचं ध्यान करायला पाहिजे, अति आवश्यक आहे. म्हणजे काय ह्याची गरज आहे, त्यात थांबू नका, लवकर ह्याचा स्वीकार करा. तसेच जे आपल्या स्वधर्म आचरणाविषयी गंभीर असून भयमुक्त होऊ इच्छितात त्यांनी भक्तियोगाचा हा मार्ग स्वीकारलाच पाहिजे. ज्यांची इच्छा काय आहे की स्वधर्म आचरणाविषयी ते गंभीर आहेत, जे काय त्याचं धर्माचं आचरण करण्याविषयी ते गंभीर आहेत, तर त्यांनी तर काय करायला पाहिजे, हा गंभीर आहेत आणि भयमुक्त होऊ इच्छितात तर त्यांनी भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे. म्हणजे हा इथे स्पष्टपणे काय समजवत आहे शिवजी, की भक्ती मार्ग स्वीकारावा. तात्पर्यात म्हटलं आहे असे म्हटले आहे की भगवंतांचे दिव्य नाम रूप परिकर, परिकर म्हणजे काय, सगळे सहचर आहेत भगवंतांचे ते, आणि लीला यांविषयी ज्ञान बोथट भौतिक इंद्रियांना प्राप्त होऊ शकत नाही. आपली भौतिक इंद्रिय कशी आहेत, बोथट आहेत, त्याच्यातून आपल्याला भगवंतांचं जे दिव्य नामरूप गुण लीला आहे काय आपण समजू शकणार नाही. म्हणून मनुष्याने भक्तिमय सेवा करावी, कारण त्यामुळे त्याची इंद्रिये शुद्ध होऊन तो भगवंतांना पाहू शकतो. एक श्लोक आहे ह्याचा अर्थ आहे, हा तो श्लोक आहे अथ श्रीकृष्ण नामादी. म्हणजे काय आहे अथ श्रीकृष्ण नामादी, भगवंतांचं नाम आणि आदी म्हणजे हे रूप परिकर लीला हे सगळं, नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये, न भवेत ते आपल्याला समजू शकणार नाही, कशामुळे ग्राह्यम इंद्रिये, या ज्या इंद्रियांमुळे काय आहेत असं होणार नाही, आपण ग्रहण करू शकणार नाही, आपण समजू शकणार नाही काय भगवंतांचं नाम रूप गुण लीला याचं जे महात्म्य आहे ते आपण आपल्या भौतिक इंद्रियांनी समजू शकणार नाही. मग काय करायला पाहिजे, सेवोन मुख्ये ही जिव्हा दो, आपल्याला आपली जी जिव्हा आहे ती सेवेत लावायला पाहिजे. जसं इथे लिहिलंय मनुष्याने भक्तिमय सेवा करावी, सेवा काय आहे, जिभेला सेवेत लावायचं. जीव दोन सेवन मुखे ही जिव्हा दोन प्रकारे जिव्हा काम करू शकते. एक तर काय जिभेने हरी नाम घेऊ शकते आणि दुसरं भगवंतांना जो भोग अर्पण केला आहे, जो नैवेद्य अर्पण केला आहे आणि भगवंत ते आपल्याला कृपा प्रसाद म्हणून जे परत देतात त्या प्रसादाचं आस्वादन केलं पाहिजे जिभेने. तर अशा रीतीने त्यांनी भक्तांनी भक्तिमय सेवा सुरू केली, जिभेने नाम घेणं आणि प्रसाद ग्रहण केलं, तर काय होतं स्वयं एव स्फुरद्यत, त्याची काय होत इंद्रिय शुद्ध होतात आणि तो भगवंतांना पाहू शकतो. तथापि येथे असे सूचित केले आहे की भगवंतांच्या चरण कमलांचे अखंड चिंतन करण्यात रमलेल्या भक्तांची इंद्रिये निश्चित
पणे भौतिक प्रदूषणापासून शुद्ध झालेली असतात आणि म्हणून असे भक्त भगवंतांना प्रत्यक्षात पाहू शकतात. कसे इथे काय सांगितलंय, कोणाला असे भगवंत प्रत्यक्ष भक्त भगवंतांना पाहू शकतात, कोणते भक्त बघा. भगवंतांच्या चरण कमलांचं अखंड चिंतन करण्यात रमलेले भक्त, त्या भक्तांची इंद्रिय निश्चितपणे काय होतात, भौतिक प्रदूषणापासून शुद्ध होतात आणि मग ते काय करू शकतात, भगवंतांना प्रत्यक्षात पाहू शकतात. आता प्रभुपाद ध्यान या विषयावर म्हणतात. ध्यान हा शब्द सद्यस्थितीत सर्वसाधारण मनुष्यांमध्येही प्रसिद्ध झालेला आहे. ध्यान म्हणजे काय आहे, इथे जर आपण 53 श्लोक बघितला तर पहिल्याच ओळीत आहे, पहिली ओळ अख्खी एक शब्द आहे, पण त्याचं जर तुम्ही शब्दशः अर्थ बघितला तर तो त्यात शब्द येतोय. बघा, एतत् रूपम अनुधेयम, म्हणजे शिवजी काय म्हणतात, भगवंतांचं हे जे रूप आहे त्यावर ध्यान करावं, त्याबद्दल आता प्रभुपाद सांगतात. ध्यान शब्द आहे तो आता सर्वसामान्य मनुष्यांमध्ये प्रसिद्ध आहे, पण लोकांना ध्यानाचा वास्तविक अर्थच माहित नाही. ध्यान करावं म्हणजे काय करावं हे माहित नाही. वैदिक शास्त्रांमधून आपल्याला समजते की योग मार्गाचे साधक भगवंतांच्या चरण कमलांचे ध्यान करण्यात सदैव रममान झालेले असतात. वैदिक शास्त्रामध्ये आपल्याला माहिती मिळते की जे भगवंतांचे जे हे योग मार्गाचे जे साधक आहे, योग मार्गाने ज्यांना प्रगती करायची आहे, साधना करतात, ते काय करतात, भगवंतांचं चरण कमलाचं ध्यान सदैव करत असतात, त्यात ते रममान झालेले असतात. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यंती यम योगितः. भागवतांचा 12.13.1 या श्लोकाबद्दल प्रभुपाद सांगतात, भगवंतांच्या चरण कमलांचे चिंतन करणे हेच योगीजनांचे वास्तविक कार्य आहे. काय कार्य आहे योगीजनांचं, भगवंतांच्या चरण कमलांचं चिंतन करणं. म्हणून भगवान शिव म्हणतात, स्वतःच्या शुद्धीकरणाविषयी खरोखर गंभीर असलेल्या मनुष्याने अशा प्रकारच्या ध्यान पद्धतीचे अथवा योग पद्धतीचे आचरण केलेच पाहिजे, कारण या पद्धतींमुळे त्याला म्हणजे त्या भक्त त्या योग्याला म्हणजे तो जो ध्यान करतो त्याला केवळ हृदयांतरी भगवंतांना पाहण्यास सहाय्य होईल, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत त्यांना पाहायला सहाय्य होईल इतकंच नव्ह तर तो अगदी प्रत्यक्षात भगवंतांचे दर्शन घेण्यास आणि वैकुंठ वा गोलोक वृंदावनात त्यांचा म्हणजे भगवंतांचा सहचर होण्यास समर्थ होऊ शकतो. म्हणजे काय असं भगवंतांचं सतत भगवंतांच्या चरण कमलांचं चिंतन तो करत राहिला तर काय होणार, त्याची एवढी प्रगती होईल. तर वर्णाश्रम बद्दल सांगतात. बघा इथे भाषांतरात आपण 3 वेळी बघितलं ना की स्वधर्म आचरणाविषयी गंभीर असेल, त्यामुळे प्रभुपाद आता वर्णाश्रम पद्धतीबद्दल सांगतात. वर्णाश्रम पद्धतीमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तथा शूद्र यांच्या व्यावसायिक कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. काय त्यात सांगितलंय, ब्राह्मणाची कार्य काय आहे, ब्राह्मण ज्ञान घेतो, आध्यात्मिक ज्ञान घेतो आणि सगळ्यांना आध्यात्मिक ज्ञानाचा उपदेश करतो. क्षत्रिय आहे तो काय करतो, क्षत्रायते इति क्षत्रिय, इजा क्षत म्हणजे इजा होण्यापासून सगळ्यांचं रक्षण करतो. नंतर वैश्य काय करतो, कृषी गोरक्षा वाणिज्य. आणि शूद्र काय करतो, इतर 3 जे आहेत हे जे वर्ण आहेत त्यांची तो सेवा करतो, कर्मचारी वर्ग आहे तो. तर अशा तऱ्हेने काय व्यावसायिक कर्तव्यांचा उल्लेख दिलेला आहे आणि असून ही पद्धती म्हणजे अखिल मानवतेसाठी असणारी एक परिपूर्ण समाज व्यवस्था आहे. ही परिपूर्ण समाज व्यवस्था आहे म्हणजे अशा रीतीने आपण अगदी मानलं नाही की आम्ही अशी नावं घेत नाही फॉरेनर म्हणतील, पण तरीही तिथेही काय आहेत हे कार्य करणारी लोक आहेतच. स्वधर्मम अनुतिष्ठताम या शब्दातील स्वधर्मम या शब्दावरून सूचित होते की
आता हा शब्द आहे ना, आता आपण वाचतोय त्या श्लोकातला शेवटचा शब्द आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःची व्यावसायिक कर्तव्ये आणि अनुतिष्ठता म्हणजे आचरण करून, याबद्दल प्रभुपाद सांगताय. मनुष्याला जीवनात सुरक्षितता हवी असेल असल्यास वर्णाश्रम पद्धतीला भक्तियोगाचा आधार असणे अति आवश्यक आहे. नुसती जी वर्णाश्रम पद्धती आहे त्यामध्ये काय आहे, जो आपला आपल्या वर्णानुसार म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि आश्रम मध्ये जो ज्या आश्रमात आहे ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम, त्या त्या आश्रमामध्ये धर्मानुसार कर्तव्य दिली आहेत, असं वागा असं करा असं करू नका, हे सगळं धर्म आचरण तर आहेच. वैदिक शास्त्रानुसार धर्माचं आचरण करणं तर ते आहेच, पण प्रभुपाद आणखीन काय म्हणतात, त्याला कसला आधार हवा, भक्तियोगाचा आधार असणे अति आवश्यक आहे. नुसती धर्मानुसार कर्तव्य करून उपयोग नाही, आपली जी कर्तव्य करताना ध्येय काय पाहिजे, भक्तियोगात ध्येय काय असतं प्रत्येक कार्य करताना, भगवंतांची संतुष्टी. शाब्बास, भगवंतांची संतुष्टी. त्यामुळे वर्णाश्रम पद्धतीला भक्तियोगाचा आधार असणे अति आवश्यक आहे. त्यामुळे काय होईल, मनुष्याला जीवनात सुरक्षितता प्राप्त होईल, अभय प्राप्त होईल, भय निघून जाईल. सामान्यपणे लोकांचा विचार असतो की ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ किंवा संन्यास या आश्रमांच्या कर्तव्यांचे अथवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या वर्णांच्या व्यावसायिक कर्तव्यांचे केवळ आचरण केल्यामुळे मनुष्य निर्भय होतो अथवा सुरक्षितपणे मोक्ष प्राप्ती करतो असं काय वाटतं लोकांना, वाटतं की आपली आपली ही व्यावसायिक कर्तव्य केली सगळी आश्रमानुसार वर्णानुसार की काय होणार आहे, निर्भय होईल माणूस आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल. परंतु वास्तविकपणे या सर्व व्यावसायिक कर्तव्यांना भक्तियोगाची जोड असल्याविना मनुष्य भयमुक्त होऊ शकत नाही. हे सगळ्याला भक्तियोगाची जोड असणं अति आवश्यक आहे. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग इत्यादी योग मार्गाचे वर्णन आहे. पण मनुष्य भक्तियोगाच्या स्तरावर उन्नत झाल्याविना जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करण्याच्या कामी त्याला इतर योग मार्गाचे मुळीच सहाय्य होऊ शकत नाही. काय आहे, त्याने काय केलं पाहिजे, मनुष्याने भक्तियोगाच्या स्तरावर उन्नत झालं पाहिजे आणि झाल्याविना जीवनाचं सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त त्याला होऊ शकत नाही आणि त्याला इतर योग मार्गाचे मुळीच सहाय्य पण होऊ शकत नाही. म्हणजे प्रमुख काय आहे, भक्ती योग. दुसऱ्या शब्दात भक्तियोग हेच मोक्ष प्राप्तीचे एकमेव साधन आहे. हाच निष्कर्ष आपल्याला चैतन्य चरितामृतातही आढळतो. चैतन्य चरितामृत या ग्रंथात मनुष्याची या भौतिक जगातून कशी मुक्ती होते याविषयी श्री चैतन्य महाप्रभू आणि रामानंद राय यांच्यामध्ये झालेली चर्चा आढळते. तर चैतन्य महाप्रभूंचे एक आहेत सहकारी, कोण आहेत ते, रामानंद राय, यांच्यामध्ये संवाद आहेत, खूप सुंदर संवाद आहेत. आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात की तू बोल ह्याच्याबद्दल बोल, वर्णाश्रम बद्दल वगैरे, तर सगळ्या ती चर्चा आहेत थोडक्यात प्रभुपादांनी दिलेली आहे. या त्या दोघांच्याही संवादांमध्येही हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काय निष्कर्ष आहे, की भक्तीची गरज आहे, म्हणजे भक्ती मार्ग किती आवश्यक आहे ते. त्यांच्यातील चर्चेच्या वेळी रामानंद रायांनी जेव्हा वर्णाश्रम धर्माच्या आचरणाचा संदर्भ दिला तेव्हा चैतन्य महाप्रभू वर्णाश्रम धर्म केवळ बाह्यातकारी आहे असे म्हणाले. एव बाह्य, हा जेव्हा म्हटले की काय प्रगती कशी होईल, तर ह्याने रामानंद राय काय म्हटले, वर्णाश्रम धर्माचं आचरण. चैतन्य महाप्रभू म्हटले एव बाह्य, म्हणजे काय, हे तर बाह्यातकारी आहे, आणखीन काय, आणखीन डीप, आणखीन खोलवर सखोल असं मला तू सांग. तेव्हा त्या चर्चेमध्ये पुढे श्री चैतन्य महाप्रभू रामानंद रायांना ठामपणे सांगू इच्छित होते हे असं सांगताना, हे नाही आणखीन डीप सांग, आणखीन सखोल सांग, हे सांगताना काय त्यांना सांगायचं होतं चैतन्य महाप्रभूंना, केवळ वर्णाश्रम धर्म आचरल्याने मनुष्याला निश्चितपणे मोक्ष मिळेल असे नाही. शेवटी रामानंद रायांनी भक्तियोगाचा संदर्भ दिला.
स्थाने स्थितः श्रुतिगतां तनुवाग्मयो नोभी. भागवतांचा 10.14.3 हा श्लोकाचा संदर्भ दिला. मनुष्याचे जीवन कसेही असले तरी त्याने भक्तियोगाचे आचरण केल्यास तो अजिंक्य अशा परमेश्वरांवरही हळूहळू विजय मिळवू शकतो आणि भक्तांच्या मुखांतून भगवंतांचा दिव्य संदेश श्रवण करण्यापासून भक्तियोगाचा प्रारंभ होतो. श्रुती गताम काय म्हटलंय ते आपण एकदा पुन्हा जाणून घेऊया. तर रामानंदांनी सांगितलं की ह्याचा संदर्भ दिला 10व्या स्कंदाचा आणि म्हटलंय की मनुष्याचं जीवन कसंही असलं तरी काय भक्तियोगाचं आचरण केलं तर तो काय करतो जे भगवंत आहेत भगवंत कसे आहेत अजिंक्य आहेत त्यांना कोणी जिंकू शकत नाही. पण भक्ती केल्यामुळे काय होतं त्याचं भगवंतांशी इतकं सुंदर नातं होतं की भगवंत काय भगवंतांवरही तो विजय मिळवू शकतो. म्हणजेच काय तो आपल्या प्रेम भक्तीने भगवंतांना जिंकू शकतो आणि भक्तांच्या मुखातून भगवंतांचा दिव्य संदेश श्रवण करण्यापासून भक्तियोगाचा प्रारंभ होतो. भक्तियोगाचा सुरुवात कुठून होणार भक्तांच्या मुखातून तो काय ऐकतो भगवंतांचा दिव्य संदेश श्रवण करतो लक्षपूर्वक ऐकतो. भगवंत अजिंक्य म्हणून ओळखले जातात पण आत्मसाक्षात्कारी पुरुषांची वाणी नम्रपणे ऐकणारा मनुष्य अजित भगवंतांवरही विजय मिळवू शकतो. भगवंतांना म्हटलं जातं अजित जे काय आहेत त्यांना कोणी जिंकू शकत नाहीत अजिंक्य आहेत ते त्यांच्यावरही ते विजय मिळवू शकतात. निष्कर्ष असा की मनुष्य जर मोक्षाविषयी खरोखरच गंभीर असेल तर त्याने केवळ वर्णाश्रम धर्माची कर्तव्य आचरणात आणणे पुरेसे नसून आत्मसाक्षात्कारी पुरुषांकडून श्रवण करून भक्तियोगाचेही आचरण करणे अति आवश्यक आहे. नुसती वर्णाश्रम धर्माची कर्तव्य पालन करून पुरस्त नाही आहे आणखीन त्याने भक्तांकडून श्रवण केलं पाहिजे आणि भक्तियोगाचं आचरण पण केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे. असे केल्याने तो अजिंक्य अशा भगवंतांवर विजय मिळवून वर्तमान भौतिक देहाच्या त्यागानंतर भगवंतांचा सहचर होऊ शकेल भगवद्धामात जाऊ शकेल. काही शंका असेल तर विचारा नंतर विराम देऊया. आपले 53 श्लोक वाचून झालेत. आहे का काही शंका? नाही. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.